दिवाळीमध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. बाजारपेठाही सजल्यात. सध्या राज्यात दिवाळीची काय लगबग आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट. वर्षभर अर्थव्यवस्थेच्या चढउतारांच्या बातम्या आपण पाहत असतो. मात्र दिवाळी हा एकमेव सण असा आहे जो रस्त्यावर ठेला लावणाऱ्या व्यक्तीपासून ते भव्य मॉलपर्यंत सर्वांची दुकानं प्रकाशमान करतो. रस्तोरस्ती कंदिलं आणि रांगोळ्यांची सजावट असते. हे कमी म्हणून की काय, आकाश फटाक्यांच्या आताशबाजीने फुलून जाते. सध्या दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि या सणामध्ये फराळाला मोठी मागणी असते. तिथेच आपण जर पाहिलं तर जे वाचक आहेत या वाचकांसाठी फराळ म्हणून दिवाळी अंक असतो. आपण पाहतोय की मुंबईच्या दादर परिसरामध्ये असलेल्या आयडल बुक स्टॉलवरती सध्या मोठी गर्दी आहे. पाहू शकतो की यंदा नवीन कोणते दिवाळी अंक आलेले आहेत यासाठी खरेदी करण्यासाठी मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून अनेक सर्वसामान्य जे आहेत ते हे दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी दाखल झालेले आहेत. मागच्या वर्षी ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे दिवाळी अंकामध्ये मागच्या वर्षीच्या 90% सर्व दिवाळी अंकामध्ये त्याच्याबद्दलच माहिती होती. पण यावर्षी कसं झालं, आफ्टर कोविड सर्व काही व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यामुळे सर्व दिवाळी अंकांनी आता परत सांस्कृतिक आणि साहित्यविषयक माहितीवरती भर दिलेला आहे. पहिला दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे गायीची पूजा करत वसुबारस साजरी केली जाते. हा दिवस ग्रामीण भागात महत्त्वाचा आणि उत्साहाचा असतो. तसेच धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज आणि पाडवा हे दिवसही एकामागोमाग एक येतात आणि जोरदारपणे साजरे केले जातात. इथे टोटल एकूण 35 स्टॉल लागलेले आहेत. फराळाचा विविध कंदील, विविध प्रकारचं सगळं मटेरियल इथे आहे. दिवाळी व्हॅकेशनमध्ये जे काही वस्तू मिळायला येतात त्याच्यामध्ये हा फराळ सुद्धा जातो. आकाश कंदीलची सुद्धा विक्री होते त्याच्यामध्ये आणि खूप छान आहे. दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुललेल्या असतात. मग ते दादरचं फुल मार्केट असो, पुण्याची तुळशीबाग असो किंवा अगदी खेडेगावातला आठवडी बाजार असो, दिवाळीच्या दिव्यांनी सर्व बाजारपेठा प्रकाशमान झालेल्या असतात. खरेदीदार आणि विक्री करणारे दुकानदारही आनंदात असतात. म्हणूनच दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा या ओळी दरवर्षी आपल्या कानावर येत असतात. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. साईबाबांच्या शिर्डीत दीपोत्सव साजरा केला गेला. साईबाबा हयातीत असताना साईबाबांनी दीपावलीला पाण्यानं दिवे लावले होते. हीच परंपरा अखंडपणे चालू ठेवत शिर्डी ग्रामस्थासह साई भक्तांनी द्वारकामाई मंदिरासमोर देशभरातील शिर्डीत आलेल्या भक्तांनी दीपोत्सव साजरा केलाय. याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी. साईबाबा हयातीत असताना साईबाबांनी पाण्यानी दिवे पेटवले अशी आख्यायिका आहे. हीच परंपरा अखंडपणे चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी दीपोत्सव साजरा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी देशभरातील भाविक जे आहे ते साईबाबांच्या शिर्डीमध्ये दाखल झाले आहे आणि या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. सबका मालिक एक आणि हॅप्पी दिवाळी असा संदेश जो आहे तो दीपोत्सवाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने साई भक्त एकत्र येत दीप प्रज्वलित करण्यात आले आहे. आणि आपण जर पाहिलं तर 11,000 या ठिकाणी दिवे जे आहे ते प्रज्वलित करण्यात आले आहे. देशभरातून साई भक्त शिर्डीत येऊन दीपावली साजरी करत असतात. त्यामुळे यावर्षी मोठ्या संख्येने साई भक्त साईबाबांच्या शिर्डीत येऊन द्वारकामाई मंदिरासमोर या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. गोविंद साळुंके, लोकशाही न्यूज, शिर्डी. वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या दीपावलीच्या सणाला सुरुवात झाली आहे. लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज अवघ्या काही तासांवर येऊन ठेपले. याच पार्श्वभूमीवर खरेदीसाठी नाशिकमध्ये नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे. पाहूयात. दीपोत्सव सुरू झालेला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये एकच गर्दी केल्याचं बघायला मिळतं आहे. खरं तर उद्या लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजनाला लागणाऱ्या साहित्यासाठी खरं तर नाशिककर हे बाजारामध्ये दाखल झालेले आहे आणि नाशिकचं मुख्य बाजारपेठ समजलं जाणारं
मेन रोड या ठिकाणी नागरिकांनी आणि नाशिककरांनी एकच गर्दी केलेली आहे। खरं तर वर्षभरापासून दिवाळीची खरं तर नागरिक हे आतुरतेने वाट बघत असतात आणि हा दिव्यांचा सण आनंदाने उत्साहात साजरा करायचा असतो। त्याच्या खरेदीसाठी खरं तर नाशिककर हे या ठिकाणी दाखल झालेले आहे। महिलांसह लहान मुलं असो ज्येष्ठ नागरिक असो हे खरं तर नाशिकच्या मुख्य बाजारपेठेमध्ये दाखल झालेले आहे आणि दिवाळी सणाची जी खरेदी आहे ती या ठिकाणी करताना दिसून येत आहे। मोठा जो उत्पन्न असतं हे या बाजारपेठेतून निघत असतं। त्याच्याच याच पार्श्वभूमीवर खरं तर नाशिककर हे आता या ठिकाणी गर्दी करू लागलेले आहे आणि आनंदाने दिवाळी सण साजरा करण्यासाठी नाशिककरांनी नाशिकच्या मेन रोड परिसरात असलेल्या बाजारपेठेत गर्दी केल्याचं बघायला दिसून येत आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। दिवाळी आली की फटाके, दिवे, फराळ अशा सर्व गोष्टींची आठवण येते। अशा दिवाळीसाठी दरवर्षी दिवाळी अंकामध्ये भर पडते। यंदा देखील अनेक दिवाळी अंक बाजारात वाचण्यासाठी आलेले आहेत। सध्या मुंबईच्या दादर इथल्या आयडल बुक डेपोत वाचकांची गर्दी दिसते आणि याचाच आढावा घेत खरेदी करणाऱ्या आलेल्या वाचकांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सध्या दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि या सणामध्ये फराळाला मोठी मागणी असते। तिथेच आपण जर पाहिलं तर जे वाचक आहेत या वाचकांसाठी फराळ म्हणून दिवाळी अंक असतो। आपण पाहतोय की मुंबईच्या दादर परिसरामध्ये असलेल्या आयडल बुक स्टॉलवरती सध्या मोठी गर्दी आहे। पाहू शकतो की यंदा नवीन कोणते दिवाळी अंक आलेले आहेत यासाठी खरेदी करण्यासाठी मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून अनेक सर्वसामान्य जे आहेत ते हे दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी दाखल झालेले आहेत। विविध प्रकारचे ह्या ठिकाणी दिवाळी अंक आहेत। सर्वसामान्यांकडून आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नेमकं यंदा ते काय खरेदी करत आहेत, काका कुठून आलेले आहेत, काय सांगाल यंदा कोणकोणत्या दिवाळी अंकामध्ये भर पडलेली आहे आणि तुम्ही कोणतं खरेदी करताय? माझं नाव गौतम पांगरीकर, मी राजापूर रत्नागिरीमधून आलेलो आहे। मुंबईला दरवर्षी दिवाळीनिमित्त येतो आणि त्यावेळी आयडियल बुक डेपो, कारण मी इथंच जवळच कॉलेजला असल्यामुळे माझं फेमस एकदम आयडियल बुक डेपो आहे। तिथं विविध प्रकारचे जे दिवाळी अंक आहेत हे दिवाळी अंक मी प्रथम बघतो कोणते नवीन आलेले आहेत आणि त्याच्यातून दोन तीन दिवाळी अंक खरेदण्याचा माझा मानस नेहमीच असतो। दरवर्षी आपल्याकडे कमीत कमी एक 300 ते 350 दिवाळी अंक येतात आणि त्यामध्ये दरवर्षी 7 ते 8 नवीन अंक असतात ज्याच्यामध्ये नवीन नवीन विषयांवरती माहिती असते। तर यावर्षी आपल्याकडे एकमेव वेगळा हा नवीन दिवाळी अंक आलेला आहे। हा नवीन अंक आलेला आहे याच्यावरती चंद्रयान संदर्भात आणि जसं आपण सायफाय प्रकारची नॉवेल्स म्हणतो तसंच त्या प्रकारचा हा दिवाळी अंक आहे। तसं पाहायला गेलं तर मागच्या वर्षी ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे दिवाळी अंकामध्ये मागच्या वर्षीच्या 90% सर्व दिवाळी अंकामध्ये त्याच्याबद्दलच माहिती होती। पण यावर्षी कसं झालं, आफ्टर कोविड सर्व काही व्यवस्थित स्थिरस्थावर झाल्यामुळे सर्व दिवाळी अंकांनी आता परत सांस्कृतिक आणि साहित्य विषयक माहितीवरती भर दिलेले आहे। आज मुंबईतूनच नाही तर मुंबईच्या बाहेरून अनेक लोक जी आहेत ती दिवाळी अंक या ठिकाणी खरेदी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओजनिस रोहित सह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।